हाय फ्रेंड्स, विकास शेरकर शेरकर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय. गुड मॉर्निंग. तर आज बाहेर जायचा प्लॅन केलाय. 20 वर्षानंतर सगळे मित्र फ्रेंड्स सगळे एकत्र भेटतोय. आम्ही मावळामध्ये स्कूलला होतो, त्यावेळेस 5वी ते 10वीपर्यंत आम्ही एकत्र होतो सगळेजण. तर आज आम्ही पुन्हा एकदा सगळेजण तिथे भेटतोय आणि 20 वर्षानंतर म्हणजे खूप लॉंग डिस्टन्स म्हणता येईल. त्यानंतर आम्ही भेटतो आफ्टर 20 इयर्स. सो आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दॅट. तर चला तर आज बघू. तुम्हाला मी तिकडचं रिओ हॉटेलचे पण काही फुटेजेस दाखवेल, माझ्या फ्रेंड्सबरोबर भेटवेल आणि खूप खरंच एक्साइटेड झालं. आज छान वाटतंय की म्हणजे हा प्लॅन चालू होता कमीत कमी एक 15 दिवस झाला त्यांचा प्लॅन चालू आहे. 15 दिवसाचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि सर्वजण आता भेटतोय. काही मुंबईवरून येणार आहे, काही प्रत्येक जे आपल्या ठिकाणावरून येणार आहे सगळे मित्रमैत्रिणी. मोस्टली सगळ्यांचे लग्न झाले आहेत आणि सगळेजण आज वेळात वेळ काढून गेट टुगेदरचा प्लॅन केला आहे. तर आम्ही चाललो आहे आता. तर मी निघतोय आता. तर कमीत कमी एक तासाचा डिस्टन्स आहे. तर मी तुम्हाला नक्की बाकीचे व्हिडिओज पण शेअर करेल. थँक्यू. चला तर रिओ रिसॉर्टमध्ये आता आलो आहे आम्ही. हे रिसॉर्ट तुम्ही बघू शकता, पूर्ण तयारी झालेली आहे आमच्या इथे. सर्व फ्रेंड्स यायला चालू झालेत. छान रिसॉर्ट आहे. पुण्यापासून एक साधारण 1 ते 1.5 तासाचं डिस्टन्स असेल. आय थिंक 30-40 किलोमीटर्स असेल आणि मुंबईपासून तर 3 तास लागतात यायला. 130 किलोमीटर आहे. तर खूप छान आहे रिसॉर्ट तुम्ही बघताय. सगळ्या मित्रांच्या आमच्या आता चर्चा चालू झाल्या. सगळेजण आपापलं इंट्रोडक्शन देत आहेत कारण खूप वर्षांनी भेटलंय, कोणाला काही माहीत नाही, चेहरा आठवत नाही आहे. सगळे जुने फ्रेंड्स, सगळे 5वी ते 10वीच्या बॅचचे फ्रेंड्स आहेत, जे ते आपापल्या व्यवसायाला लागले, जे ते आपापले काय करिअर करतात, काय काय चालू आहे त्यांचं, सगळ्यांचे इंट्रो चालू आहे. त्या इंट्रोमध्ये कोणी आता बिझनेस करत आहे, तर कोणी जॉब आहे, कोण शेती करत आहे. यामुळे सर्वांनाच फायदा होईल. ज्यांचा बिझनेस आहे तर एकमेकांचं मार्गदर्शन होतं आहे. तसंच मैत्रिणींमध्ये जर बघायला गेलं तर काही जण टीचर्स आहेत, काही जण नर्स आहेत, काही सरपंच आहेत, जे काही हाऊसवाईफ आहेत. तर सर्वांनी छान इंट्रो चालू आहे आमचा, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सगळे जुने मित्र, जुने आठवणी, एक ती मजाच वेगळी होती आणि तो क्रेज पुन्हा परत आला. सगळ्यांच्या हसा गप्पा गोष्टी चालू आहेत. सर्वांना भेटून मला तर खूप आनंद झाला आणि सर्वजण हॅपी होते. सर्वजण उत्सुक होते की कोण काय सांगते, कोण काय करतंय. प्रत्येक जणांची एक एक नवीन गोष्ट ऐकायला आम्हाला मजा येत होती. छान वाटलं. पण काहींनी तर मलासुद्धा ओळखलं नाही. तसंच मीसुद्धा एंट्री केली त्यावेळेस फ्रेंड्स आले होते, पण मला कळलंच नाही की हे माझे फ्रेंड्स आहे म्हणून. म्हणजे खूप वर्षांचं आफ्टर लाँग डिस्टन्स म्हणता येईलला. तर त्यानंतर आम्ही भेटलो. मैत्रीतली ती मजाच वेगळी असते आणि जुने फ्रेंड्स भेटले एवढ्या वर्षानंतर तर खूप गप्पा गोष्टी चालू होत्या. हसा खेळे, मजाक मस्ती. सर्वांनी छान इंट्रो दिला त्यांचा. हे जे रिओ हॉटेल आहे, अरेंजमेंट झाले आम्हाला. कविता म्हणून मैत्रीण येते. तसंच नवनाथ
छान आहे. तर सगळे फ्रेंड्स आहेत इथे, तर मी तुम्हाला छोटीशी सगळ्यांची झलक दाखवतोय. आम्ही बँक पार्टनर. हां, आम्ही बँक पार्टनर आहे. खूप मजा केली, खूप एन्जॉय केला आम्ही. हां, आमचं दुसरं काम. हां, आमचं एक संदीप. हां, संदीप माहिती आहे. हां, एक जे दगडम पण मस्त छान. सगळे फ्रेंड्स आहेत माझे. मी नाशिक फिरवला सगळ्यांना. सर्व फ्रेंड छत्रपती होते. बघू शकता. आणि खरंच तुम्ही रिओ हॉटेल पण बघू शकता. खूप छान अरेंजमेंट केलेली, बुफे सिस्टीम आहे. काय झालं ते कुसगावमध्ये हॉटेल आहे, रिसॉर्ट. तुम्ही व्ह्यू पण बघू शकता. डॅम आहे बाजूला, डॅमच्या बाजूलाच हे हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे. सॉरी, तिथं नाईटला वगैरे खूप गर्दी असते. मेन खासियत जर बघायची झाली तर इथे स्काय डायनिंग आणि स्काय डायनिंग, तसंच राहण्यासाठी वगैरे पण छान सोय आहेत. कंपार्टमेंट्स केलेले आहेत त्यांनी. व्ह्यू तर खरंच भारी वाटतं, एकदम छान वाटलं. म्हणजे एकदम वातावरण वगैरे खूप छान आहे. गर्दीच्या ठिकाणातून थोडंसं, दगदगीच्या जीवनातून थोडंसं बाहेर पडायला, बाहेर पडून जो हा आनंद मिळतो ना, तो खरंच खूप एकदम ऑसम वाटतो. तुम्ही बघू शकता स्काय डायनिंगमध्ये लोकंच डायनिंगसाठी गेलेले आहेत. याचे रेट्स वगैरे जे आहेत ते मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टला शेअर करेल. हे असे छोटे छोटे कंपार्टमेंट्स आहेत राहण्यासाठी. खाली गार्डन्स वगैरे आहेत, पार्किंग आहे. छान वातावरणामध्ये हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे. हे सर्व आमचे फ्रेंड्स. तर बघू शकता इथे गार्डन वगैरे पण आहे छान. आणि आम्ही ॲक्च्युली दुपारचं गेलो होतो, आफ्टरनूनचा टाईम होता आमचा, तर त्यामुळं थोडंसं ऊन वगैरे होतं. बट जर इव्हिनिंगच्या टाईमला आले तर खूप छान आहे. आणि इथे स्काय डायनिंग जो प्रकार आहे तो खूप छान.